इचलकरंजी बार असोसिएशन आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात लता देसाई या महिलेनं इचलकरंजीत आमरण उपोषण सुरू केलंय संदर्भात इचलकरंजी बार असोसिएशननं सर्व सदस्यांची विशेष तातडीची बैठक बोलावली होती या सभेत अनेकांनी आपलं मनोगत व्यक्त करताना खोट्या आरोपांचा निषेध केला यावेळी बदनामी करणाऱ्या या महिलेविरोधात कायदेशीर कारवाई करण्याबरोबरच शुक्रवारी एक दिवस न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला